क्रिकेटमध्ये नेहमीच क्रिकेटपटूंच्या मानधनाची चर्चा होते त्यात त्यांचा वार्षिक पगार सामन्यानुसार मिळणारे मानधन व इतर सुविधांची चर्चा होते तसेच जगात वेगवेगळ्या क्रिकेट लीग सुरू झाल्यापासून या लीग मध्ये त्यांना किती बोली लागते यावर तर मोठ्या चर्चा होतात भारत व पाकिस्तान क्रिकेटपटूंच्या मानधनाबद्दल तर विचारूच नका इतका फरक की विराट जेवढं कमावतो तेवढी अख्खी पाकिस्तान टीमही मिळून कमवत नाही असं म्हटलं जातं एकावेळी दूरदर्शनला आपले सामने दाखविण्यासाठी प्रत्येक मॅचला जवळपास सात लाख रुपये देणारे बीसीसीआय आय आता याच सामन्यांच्या प्रसारणातून करोड रुपये कमवत आहे क्रिकेटमध्ये मोठा पैसा आला यात खेळाडूंबरोबरच अनेकांचे भले होत गेले यातील एक महत्वाचा घटक म्हणजेच अंपायर आज त्यांच्याच पगाराची आपण माहिती घेणार आहोत अंपायर ज्याला मराठीत पंच असं म्हटलं जातं गावातील न्यायनिवाडा करणाऱ्या व्यक्तीलाही पंच असं म्हटलं जातं यावरूनच हा शब्द आलेला असावा फक्त त्याला न्यायनिवाडा करावा लागतो तो क्रिकेट खेळातील एका सामन्यात पहिले केवळ दोनच अंपायर असायचे मुख्य अंपायर आणि लेग अंपायर मग जसजशी जशी टेक्नॉलॉजी पुढे जात गेली तसे थर्ड अंपायर टीव्ही अंपायर असे अंपायर आपल्याला दिसू लागले फोर्थ अंपायर किंवा राखीव पंच हा नवीन चेंडू घेऊन आपण मैदानात आलेला पाहिलेलाच असेल याही पुढे जाऊन प्रत्येक सामन्यावेळी आपल्याला सामना अधिकारी किंवा मॅच रेफरी दिसतात हे सगळं खरं असलं तरी गुलदस्त्यात असलेली गोष्ट कोणती तर अंपायरला नक्की पगार मिळतो तरी किती तर आपण तेच आज या व्हिडिओतून पाहतोय तर मंडळी या अंपायरची सॅलरी हे ते कोणत्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यात अंपायरिंग करतायत त्यावर अवलंबून असते लोकल सामन्यापासून ते आंतरराष्ट्रीय सामन्यापर्यंत अंपायरचे मानधन हे वेगवेगळे असते पाठीमागे एका वेबसाईटनी हे मानधन सर्वांसमोर आणलं होतं त्यात जे अंपायर आयसीसीच्या पॅनल मध्ये आहेत ते किती पैसे मिळवतात याबद्दल सांगितलं होतं जे चे अधिकृत अंपायर आहेत त्यांना प्रत्येक वन डे सामन्यासाठी तब्बल दोन लाख सव्वीस हजार रुपये मिळतात तर कसोटी साठी तीन लाख सत्याहत्तर हजार रुपये मिळतात एका टी ट्वेंटी सामन्यासाठी अंपायरला एक लाख तेरा हजार रुपये मिळतात याशिवाय जे अंपायर एलिट पॅनल मध्ये आहेत त्यांना वर्षाला पंच्याहत्तर लाख रुपये वेगळे मानधन मिळतं याशिवाय ते बिझनेस क्लासने जगभरात प्रवास करतात व अतिशय महागडे मध्ये राहतात आय सी सीच्या एलिट पॅनल मधील अंपायरला फ्लाय एमिरेट्सने स्पॉन्सर केलेला आहे व ते त्यांना बोनसही देतात यात अंपायर ऑफ द मॅच सिरीज व स्पर्धा यांचा समावेश असतो तसेच आयसीसीच्या वार्षिक पारितोषिक सोहळ्यात सात लाख छत्तीस हजार रुपये मिळतात जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आय पी एल मध्ये अंपायरला प्रत्येक सामन्यामागे एक लाख शहाण्णव हजार अर्थात दोन लाख रुपये मिळतात भारतात जे डोमेस्टिक क्रिकेट खेळलं जातं त्या टॉप ट्वेंटी मध्ये असलेल्या अंपायरला दिवसाला चाळीस हजार रुपये मिळतात बाकी सर्व अंपायरला दिवसाला तीस हजार व मॅच रेफरीला तीस हजार रुपये मिळतात जे लोक स्कोरर म्हणून काम पाहतात त्यांना दिवसाला दहा हजार तर सिनियर व्हिडिओ अनालिस्टला पंधरा हजार रुपये मिळतात डोमेस्टिक क्रिकेटमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी सामन्यासाठी सा याच अंपायर्सला दिवसाला वीस हजार रुपये मिळत आहे तर हा होता अंपायरच्या मानधनाची माहिती देणारा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ उद्याच या चॅनलवर नक्की पहा ज्या जगातील सर्वात श्रीमंत दहा अंपायरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत